बसस्टँडवर भेट मारून खात असत किंवा त्यानं श्रीमंतीने रावणाला वरती केलं असत. पण एक ना एक दिवस त्याला मोबाईल सोडून द्यायचे, हे साडेतीन हाताचा मोबाईल कार्ड वरी जाते, हे शरीर खाली पडते. समाजात त्याला सन्मान किती असेल, त्याला पद किती मोठं असेल, किती मोठी लौकिकता असेल, संपत्ती किती असेल, त्याचा कसल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. ज्या दिवशी या शरीरातली ज्योत मालवत असते त्या दिवशी त्याला वशिष्ठ होत असतात. या शरीराची ज्योत मालवणं म्हणजे शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन वेगळं होणं. तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याची माळ ज्या दिवशी तुटत असते का त्या दिवशी बाकीचं वैभव पूर्ण पसरा ठरत असत. एका व्यक्तीनं सांगितलं, महाराज माझे 200 पाहुणे डॉक्टर येत, माझे 200 नातेवाईक नुसत्या भारतातच नव्हे तर विदेशात त्यांना आमंत्रित केल्या जात आहे, असे 200 नातेवाईक डॉक्टर आहेत. त्याला सांगितलं, मग तू हंतू का महाराज, तुझे नातेवाईक 200 डॉक्टर आहेत, मग मारतू का, डॉक्टर मरत नाहीत का? वैद्य म्हणजे डॉक्टर, पूर्वीच्या काळात डॉक्टरला वैद्य शब्द वापरायचे. डॉक्टर कडे जर माणसं वाचवायचं औषध असतं तर या देशात ती डॉक्टर नावाची जात गेली नसती. आणि ते जर जर डॉक्टर कडे तो अधिकार असता तर माझ्या विटेवरच्या जगाच्या मालकाला तिळ मात्र किंमत राहिली नसती. वैद्य वाचवी जीवा तरी कोण जाती, कोण जाती देवा तरी कोण जाती देवा, वैद्य वाचवी डॉक्टर वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टर माझ्या अंतकरणात वाईट व्यक्ती नाही बरं. डॉक्टरच्या विषयी एखादा शब्द बोलत असेल तर अपमानच नको, पण देव नाही. माणसं वाचवायची ताकद किंवा अधिकार किंवा शक्ती ही डॉक्टरकडे नाही. डॉक्टर तात्पुरता पर्याय आहे. तुम्ही बाजूला कडेला असल्यामुळं शेती तुम्हाला माहीतच असेल, आणि जरी माहीत नसती तर तुम्ही सोनं थोडंच खाता ना, गहू ज्वारी तर खावंच लागेल ना शेतीतून आलेली. ताजही कापसात असेल, ज्वारीत असेल, गव्हात असेल, ज्वारीत गव्हात कोळको धरत असतात, कापसात आळू वखर धरत असतात. ज्वाचं दांडीचं आवताचं हे पूर्ण संमेलन एका दोरापासून असते, त्याला आमच्याकडे हे ठण म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते या वयामध्ये जर ब्लॉकेज वाढले असतील तर त्याला साईडनं चार देऊन
एंजियोप्लास्टी, लोकनप्लास्टी, सोन इतके नसते करते, सांधीप्लास्टी, नाना प्रकारचं काहीतरी करून तात्पुरता पर्याय करणं हा डॉक्टर आहे. प्राणदान देणं नाही, जीवदान देणं नाही. आयुष्य जर नसेल तर जगातला कुठलाही डॉक्टर असेल तर त्याचा पर्याय संपत असतो. आयुष्याचा द्वारा तुटला की त्याचं प्रेतात रूपांतर होते. माहिती कीर्तनात बोलून गेलो. 1200 कोटीची प्रॉपर्टी एका माणसाकडे, 1200 कोटी रुपयाची मुलगा एक डोळ्याला अपघात झाला. वाढदिवस होता त्या दिवशी. बऱ्याच्या नंतर मित्रांनी हॉस्पिटल मध्ये नेलं. तिथूनही मुंबई सारख्या, दिल्ली सारख्या, हैदराबाद सारख्या ठिकाणी, चेन्नई सारख्या ठिकाणी एअर अँब्युलन्स तो मुलगा तिथे नेण्यात आला. देवशक्ती किती मोठी आहे सांगते तुम्हाला. मुलाच्या वडिलांनी जयत तयारी केली. जेवढे डॉक्टर असतील तेवढ्यांना आपल्या संपत्तीतला अर्धा भाग देऊन टाकू, पण मुलगा जिवंत करू. 25 डॉक्टरची टीम त्या मुलाच्या ऑपरेशन करता ऑपरेशन थिएटर मध्ये चालली. ऑपरेशन थिएटरच्या गेटवर मुलाचे वडील उभे. जे डॉक्टर आतमध्ये जातात त्यांच्याकडे एक सुटकेस देऊ लागले, ब्रीफकेस देऊ लागले. विद्यमान डॉक्टर साहेबांनी त्या व्यक्तीकडची सुटकेस घ्यायची, मध्ये जायचं. असे 24 डॉक्टर मध्ये गेले सुटकेस घेऊन. 2500 डॉक्टर व्हीलचेअरवर होते, वयस्क होते, मेंदूचे तज्ज्ञ होते. मला असं वाटते 24 त्यांच्याकडे शिकलेले असतील. 2500 डॉक्टर एवढे तज्ज्ञ होते. एक जण त्यांची व्हीलचेअर ढकलीत होता. त्या गेटवर आल्याच्या नंतर त्या मुलाच्या वडिलांना त्यांच्याकडे ती ब्रीफकेस दिली. विचारलं दादा काय याच्यामध्ये. ऑपरेशन किट मध्ये किती असेल, काय याच्यामध्ये. डॉक्टर साहेब याच्यात 2 किलो सोनं आहे. डॉक्टर साहेबांनी ती सुटकेशीला हात नाही. ते म्हणले दादा हे 2 किलो सोनं तुम्ही मला कशा करता देता. त्या व्यक्तीनं सांगितलं डॉक्टर साहेब समोर 24 लोक गेले, तुम्ही 25 किलो सोनं मला डॉक्टर लोकांना अडवान्स मध्ये द्यायचंय. मध्ये असणारा माझा एकुलता एक मुलगा आहे त्याला मरू देऊ नका, तुम्ही बाहेर आल्या पुन्हा 3 किलो. एकुलत्या एक मुलाची आठवण झाल्यावर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. डॉक्टरने खिशातला रुमाल काढला आणि पोराच्या बापाचे डोळे पुसले. दादा डॉक्टर आहे देव, पांडुरंगाचा भक्त आहे, त्या जगाच्या मालकाच्या कृपेने मी जगविख्यात डॉक्टर झालोय. नाना प्रकारच्या देशामध्ये मला पारितोषिक मिळाले. दादा तुमच्या मुलासारखा मलाही एकुलता एक मुलगा आहे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो दादा, तुमच्या मुलाचं ऑपरेशन करत असताना स्वतःचा मुलगा समजून करे. तुमच्या मुलाचं ऑपरेशन करत असताना पोटचा मुलगा समजून करे. पण वाचवायचा का मारायचा हे विटेवरच्या मालकाच्या हातात. जिथं विज्ञान शक्ती सुद्धा दैवी शक्तीला सन्मान देते आणि ती दैवी शक्ती माझ्या जगाच्या मालकाच्या ताब्यात देवी. आयुष्याचा द्वारा भेदभाव का पसारा. आयुष्याची माळ तुटली की त्याचं प्रेतात रूपांतर होते आणि ज्या दिवशी प्रेतात रूपांतर होते त्या दिवशी त्याला घरी ठेवत नाही. विद्यमान सौभाग्यवती वैकुंठवासी भगवंतामध्ये विलीन झालेल्या निर्मलाताई पंढरीनाथराव पाटील त्या विश्वात्म्यात विलीन झाल्या. ह्या दोघा पती पत्नीने अशीम कष्ट करून जीवा सरान करून हे नाना प्रकारचं गोडसं वैभव उभं केलं. हे वैभव उभं करत असताना आपल्या पतीला खाद्याला खादा देऊन साथ दिली असेल. नाना प्रकारच्या सुखदुःखामध्ये आपल्या पतीला फार मोठी काही मदत केली असेल आणि तीच व्यक्ती हे सगळं वैभव झाल्याच्या नंतर विश्वात्म्यात विलीन होतात, त्या व्यक्तीला किती दिवस घरात ठेवत असतात.
फक्त सजन सखे आप्त विष्ट सोयरे एवढे येईपर्यंत याचाच न्याय आहे. तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा तुटला की शरीराचं प्रेतात रूपांतर होतंय आणि प्रेतात रूपांतर झालं झालं की त्याला घरी ठेवत नाही. झाला प्रेत रूप शरीराचा, झाला प्रेत रूप शरीराचा, शरीराचा भाव प्रेतात रूपांतर झालेले झाले की त्याची जागा मशानात असते आणि मशानात नेलं नेलं की तिथं अंत्यविधी ठरलेला आहे. अंत्यविधीचे प्रकार तीन पवित्र देशातले सांगतोय, भारत देशामध्ये अंत्यविधीचे प्रकार तीन आहेत. दुसरीकडचं मला हेच करायचं नात नाही. काय करायचं आपल्याला, घरच्याचं इंटर शहराचं भांगणी आपण आपलं बघितलं पाहिजे. दुसऱ्याचं कशा हिचकायचं, दुसऱ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे अंत्यविधी आहेत. माझ्या वाचण्यात 34 आहेत, विदेशात 34 प्रकारे अंत्यविधी करतात. पठ्ठ्या वाचल्याशिवाय कधीच बोलत नाही. विधाला विधाला दोन 2400 गाव आहे माझं आजचं महाराष्ट्रात. मुंबईतले गावच म्हणावं लागेल नाही, 2410 गाव आजचे ना माझे महाराष्ट्रात ते पूर्ण होतात. 34 प्रकारचा अंत्यविधी बाकीच्या देशात सांगितलं. आपल्या भारत देशामध्ये 3 प्रकारचा अंत्यविधी, एक अंत्यविधी दहन, एक अंत्यविधी दफन आणि तिसऱ्या प्रकारचा अंत्यविधी या शरीराला प्रेताला सजवतात आणि त्याला पवित्र गंगेमध्ये सोडून देतात. 3 प्रकारचा अंत्यविधी. मग या शरीराला अग्नी देला तरी त्याचं विघटन आहे, याला मातीत टाकलं तरी त्याचं विघटन आहे, याला पाण्यात टाकलं तरी त्याचं विघटन आहे. हे पुन्हा बघायला भेटत नाही. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा पण प्रथम पुण्यस्मरण सोहळा सौभाग्यवती निर्माला ताईचा आता काय खर्च केल्याच्या नंतरही आपल्याला दिसते नाही, याला ज्ञानबाळाची उपोक्ती लावायची. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखी नवरी उंडा पाहावया. माणूस एकदा गेल्याने गेला की त्याचं कापराचं रूपांतर सांगितलं. अग्नि कर्पुराची मिळी काय उरली ती काजळी. जशी कापराला अग्नि लागल्याच्या नंतर एकदा कापूर त्या जागेवरचा दिसत नाही, ठाईची समाप्ती झाली.
माझं नाही बरं, या 18 लोकांचं मत आहे. गिरगावकरा जो कोण ऐकणार आहे, त्याच्या बाईची मालकाला झोप लागली. अधिकारी मालक होते, झोप लागली, थकून गेले. व्याप होता कामाचा पाठीमागे, आणि त्या कामाच्या व्यापामध्ये थोडेसे आजारी पडले. आजारामध्ये झोप लागत नसते, थनथन शरीर करीत होत, जीव वाढलेला होता, अंगाला ताप होता. दोन चार दिवसाचे बेचे नव्हते. दोन चार दिवसाच्या नंतर थोडासा शरीराचा आजार बरा होत 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 चालला, आणि एके दिवशी त्या व्यक्तीला थोडीशी झोप लागली. शरीराची वैमाती सांगतोय, आपण नियमितपणे शिकायला पाहिजे. झोप लागली त्या व्यक्तीला, आता उठवायचं कसं गर्दी तू? परीक्षा लक्षात आलं, आपण मालकाला उठवावं. तर 5-4 दिवसापासून झोप नाही, आणि नाही उठवावं तर दिवस मावायला चाललाय, मालकाची संध्या राहील. पूर्वीच्या काळातले परमार्थ करणारी माणसं म्हणजे टिकम टिका परमार्थ करीत नव्हते. निष्ठेचा परमार्थ होता, निष्ठेचा, निष्ठेचा परमार्थ. सूर्य मावळायच्या अगोदर संध्या झालीच पाहिजे. आता तर झोप लागली, उठवा तर आजारी येत, नाही उठवा तर संध्या राहती. करावं काय, बाई धर्म संकट पडलं. पण बाई बाईच होती, ती बाई काही शेजारीच्या सुनायला शिकणारी नव्हती, अधिकारी बाई होती. त्या बाईने हातामध्ये पाणी घेतलं एका वाटीमध्ये, त्या वाटीकडे ती बघत राहिली. विज्ञान वाटी मला सगळे पटत नसत, नका पटत, मला त्याच्याशी काय संबंध आहे? मानेल तो देवी काय, न मानेल तो देवी काय. ज्या संप्रदायाचं आपण काम करतो त्या संप्रदायाचं छाती ठोकून घोषणा सांगितलं पाहिजे. आणि संप्रदायाचं काम करत असताना घेऊन जर कोणी काम करत असेल तर त्याच्यासारखा नालायक कोणी नसेल. विठाला विठाला किती निष्ठा पाहिजे संप्रदाय सांगू तुम्हाला. सर मला बाजूला सरकायचं नाद आहे, मी सरळ रस्त्याने गाडी कधीच आणत नाही, लांबून आणत असतो. डिझेल घरचं रस्ते आहे किती निष्ठा पाहिजे देवा. पुढे येणार मी सरकत नाही बाजूला, पुन्हा सांगतो. एका बाईचा नवरा दिसायला काढा, शेजारी तिला म्हणले, काका तुझे मालक थोडे काळे दिसते. ते ऐकून घ्यायची. 8-15 दिवसाच्या नंतर पुन्हा भेट झाली, काका सुखूबाई तुझे मालक थोडे काळे दिसते. तिथेही ऐकून घ्यायची. पुन्हा महिन्यातून महिन्याच्या नंतर भेटली, काका सुखूबाई तुझे मालक काळेच दिसते. शेवटी तिलाही भावना येतात, ती म्हणली, द्वारकाबाई माझे मालक काळे दिसू द्या, पण संध्याकाळ व्हायच्या आधी घरी येते. तुझा गण फिल्मी सिटीतल्या सारखा दिसतो, पण पूर पाठवून सावधाव लागतो कुठे नाल्याच्या कुठे जबाबदारी. सावळा जरी असेल, काळा जरी असेल, पण बाईची मालकावर किती श्रद्धा, तितकी आपली धर्मावर श्रद्धा पाहिजे. पाणी घेतलं असं वाटीतून त्या वाटीतल्या पाण्याकडे बघत होती. तिला काही जादू टोणा मंत्र विद्या अशी काही येत नव्हती, तिने फक्त त्या पाण्याकडे बघितलं, श्रद्धेने बघितलं पाण्याकडे. त्या श्रद्धेत ताकद होती मालकाचं दर्शन घेण्याची. ती बाई फक्त मालकाच्या पाया पडत होती, ती देवाच्या पण पडली नाही. तिच्या भेटी करता आधीच दिवस देव तिच्या आश्रमावर राहिला, देव 9 वेळेस पाया पडला, पण ती एकदाही पडली नाही. त्या देवाचं नाव भगवान प्रभुरामचंद्र, त्या बाईचं नाव लोकांद्रा. 9 वेळे जगाचा मालक तुम्हाला आणि मला इथे किती दिवस बसवायचे, आणि कोण्या दिवशी समुद्राच्या कडीला नेऊन पेटवायचे, हे ज्याच्या हातात ते त्याला देव म्हणतात. आणि हा माझा ब्रह्मांडाचा बाप, त्या बाईच्या 9 वेळेस पाया पडला. 9 वेळेस ब्रह्मांडाची मालकी, मालक पाया पडतील म्हणून 7 वेळेस पाया पडली, पण ही बाई गो ह्याच्या एकदाही नाही पडली. तिचं नाव लोपामुद्रा. अधिकार आपल्याला चला पुढे बघू. आणि मग तिने ते पाणी बघितलं आणि पश्चिम दिशेला दारामध्ये ती वाटी ठेवली. 15-20 मिनिट सूर्य मावळायला वेळ होती. शरीराची विमाती सांगते, भगवान सूर्य नारायणानं त्या वाटीकडे बघितलं. 4 मिनिट शिल्लक, 4 प्रहराचा दिवस आणि 4 प्रहराची रात्र. 8 प्रहराचा दिवस रात्र अस्तरत असतो, एका दिवसाच्या 24 तासाचे 8 प्रहर असतात. 4 दिवसाचे 4 रात्रीचे. करण बल प करण ही अशी पंचांगाची भाषा आहे, एवढी काही दिसकायची आपल्याला गरज नाही. आपण तास सेकंद मिनिट जाणणारे माणसं. आणि मग
कुंड शिल्लक आहे, भगवान सूर्यनारायणच्या पाण्याकडे पाहतो, त्यांनी जागा सोडतच नव्हते. वरची जी काही नक्षत्र होते का, ह्या नक्षत्रांचा संदेश आला आपल्याकडे जसा फोन वरून निरोप आला. जगदानंद कुंद जगतपती भास्करा तेजोमय दिवाकरा भयव्याप्ती प्रसन्न स्तुविहा. सर्व नक्षत्र म्हणत होते हे प्रसन्न उदारांत करणारे, विश्वाला प्रकाश देणारा हे दिवाकरा, हे भास्करा, हे रवी, हे प्रकाश देवता. आपला वेळ संपत आलेला आहे, आधा मिंद वेळ आहे, आपण लवकर इथून पलायन करा, दुसऱ्या देशात प्रकाश द्यायचा. भगवान सूर्यनारायणाने सांगितलं वेळेचा मी अत्यंत बंदिस्त आहे, ठरलेल्या वेळानुसार सूर्योदय सूर्यास्त होत असतो, पण आज सूर्यास्त करण्याची ताकद माझ्यात नाही. बाकीचे नक्षत्र म्हणले मला गोळ्या चालू असते, ते कुणालाच देत नाही. आणि कोण कोणाच्या ताब्यात केला आजचा प्रकाश, तुम्ही का वेळेला ठिकाण सांगत नाहीत? बाबा त्या वाटीतलं पाणी मला जाऊ देत नाही. बाकीचे नक्षत्र म्हणले हे प्रकाश देवता सूर्यनारायणा, नऊ नक्षत्र पडलेला पाऊस उन्हाळ्यामध्ये कुठं शिल्लक ठेवत नाहीस. तेजो भय तेथे व्याप्ते सुद्धा नक्षत्र म्हणत होते या सगळ्या गोष्टीची तृप्तता तुझ्या ताब्यात आहे. आणि आभार भरलेली तळी आठवतोस, आभार भरलेल्या नद्या आठवतोस, आभार भरलेली उढे नाळे आठवतोस, आभार साचलेली हौदा आठवतोस, जिकडे तिकडं साचलेलं पृथ्वीच पाणी तुझ्या या किरणाने वाफा करून टाकतोस, आणि वातीतलं पाणी तुला संपवत येत नाही. भगवान सूर्यनारायण म्हणले शहाणी माणसं बारक्या गुडक्याची नाडी लागत नसते. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं पानचटायच्या कधीच नाडी लागायचं. पन्नास कुत्रे जरी भोकले तर हत्तीनं त्याच्या नादी लागायचंच नाही, कारण हत्तीच्या लक्षात येते आपली त्वचा कुत्र्याच्या तोंडात अडकत नाही. मग मुगच कुठं हलवायचे. मोठी माणसं ज्या वेळेला बारक्या गुडघ्यांच्या नादी लागत असताना त्यावेळेला मोठ्या माणसांचं मोठे पण संपत असते. भगवान सूर्यनारायणाने विचार केला हे पाणी फार कठीण आहे, पाणी फार कठीण आहे. या वरच्या नक्षत्राने सांगितलं ते सूर्यनारायणाने येड्यात काढते. म्हणून भगवान सूर्यनारायण म्हणले मी पृथ्वीवरच पाणी आठवायची माझ्यात ताकद आहे एकट्यात, पण तुम्ही नऊ जण आहेत ना, किती जण आहे सगळे? सगळं आम्हीच सांगायचं कुठे घेतले. तुम्ही 27 जण आहेत ना, आणि एक पुन्हा उपा अभिजित जरा त्या अभिजित कोणीकडे गेले, पण तुम्ही 27 जणांना मिळून वाटीतलं पाणी संपवा. त्या 27 जणातला एक जण म्हणला इतके काय करायचे, एक बोकड्या मारायला इतके शिवून काय करायचे. वाटीतलं पाणी संपविण्यासाठी 27 नक्षत्रांची काय करायची, मी एकटा जातो. त्या नक्षत्रानं ज्या वेळेला त्या वाटीत डोकवून पाहिलं तर पतिवृत्तेच तेज त्या पाण्यात होत, त्या तेजात अशी ताकद होती कोटी सूर्य जाळायची. एक कोटी सूर्य जाळायची ताकद त्या पतिवृत्तेच तेज, तिच्या कपाळाच्या पुंखाची, त्या पातिवृत्तेच्या तेजाची ताकद त्याच्यात पडली होती. नक्षत्र म्हणजे मुकडे बसा, भले भले गेले वाहात, झुंझुण शिरले गावात. म्हणले फुकट कळ शेली वळवळ येड्यावाणी करू नका, आपली ताकद नाही. सूर्यनारायणाने सांगितलं ज्या वेळेला मावळायचा त्या वेळेला मावळ. 3.5 तास दिले मालकाला जाग आली, शरीराची वेळ माती सांगतोय. लोपा ए लोपा, आदरवाचक शब्द वापरायचे बायकांना त्या काळात. माणसं बायका सुद्धा आदरवाचक बोलायच्या त्या काळातल्या, त्याच्या सांगणार नाही कीर्तन पुण्य स्मरणाचे. ए
जी सूर्य मावळायला किती वेळ बाकी आहे? सूर्य मावळायची वेळ 3:30 तासापूर्वीच होऊन गेली. त्या बाईच्या मालकाचं नाव होत महर्षी अगस्ती. हे लोका 3:30 होऊन गेले, एवढा वेळ सूर्य थांबला कसं काय? तुमच्या सल्ले करताय. तुमची तिसऱ्या प्रहराची संध्या राहिली होती, तुम्हाला झोपेतून उठवावं, तुम्ही आजारी होता आणि नाही उठवावं, संध्या राहते म्हणून त्याला सांगितलं जाऊच नकोस. तितक्या आजारात स्नान केलं, संध्या टपली, बाईनं ते पाणी घेतलं, त्या पाण्याला प्रणाम केला आणि पाणी तुळशी वृंदावनात टाकून दिलं. 3:30 नंतर सूर्य मावळला. सूर्याला जवळ धरण्याची ताकद देवाला सुद्धा नव्हती. बघ, तुझी या कृपेने मान्य असे, वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बरे, पण कधी कधी देव सुद्धा एवढा वेळ सूर्याला थांबू शकत नाही. बाकीच्या पूर्ण दळणवळण क्रिया थांबतात ना. विज्ञान तर याला माने, आता भारतात उजेड आहे, दुसऱ्या देशात अंधार आहे, उद्या त्या देशात अंधार पडत उजळत आपल्याकडे अंधार पडत, हे तर विज्ञानवादी लोकांना सुद्धा मानावंच लागल ना. मग 3:30 तास असं जर देव करायला लागला तर बाकीच्या लोकांची काय अवस्था आहे? पण देव करतच नाही. देवाच्या जन्माच्या वेळेस थोडा वेळ सूर्य थांबले होते. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्म राग सखे राम जन्मला, राम जन्म राग सखे राम जन्मला, राम जन्म राग सखे राम जन्मला. चंद्र सुद्धा थांबले होते एका ठिकाणी. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्म राग सखे काल जन्मला, कृष्ण जन्म राग सखे काल जन्मला, कृष्ण जन्म राग सखे काल जन्मला. ठराविक काळा करता देवाच्या जन्मा करता सूर्य चंद्र थांबला असेल काही नवलाची गोष्ट नाही, पण 3:30 ज्या बाईनं मालकाच्या संध्ये करता सूर्य थांबावा ती बाई किती अधिकारी असेल? एका राक्षसाला सागरामध्ये उडी टाकली, समुद्र तुमच्याकडे जायचे, तो हा राक्षसाला सागरानं लपून ठेवलंय. चोरी करणाऱ्या माणसाला सज्जनानं जर साथ दिली तर सज्जन सुद्धा अर्धा चोर असतो. मूर्खाला पाणी लावणारी माणसं अर्धे मूर्ख असतात, अर्धे मूर्ख. मग नालायक राक्षसाला सागराने का थारा दिला? मग एका चमने माझा पिता जयाने त्रासिला, म्हणून मी बहु देते जया साधू कुळाला. एका घोटात एक सागर पिऊन टाकला. काय बाबाईच्या मालकाची व्याप्ती असेल? जिने 3:30 सूर्य थांबवलाय, जिच्या मालकाने अख्खा समुद्र प्यावा, अख्खा सागर. सागर सातच येईल, नव सागर पितो. अगस्तीचा आजोबा असेल, मग नव सागर पितो म्हणल्या. दृष्टांत समजला. सागर प्रश्न करण्याची ताकद ज्या साधते, 3:30 भाष्कर थांबवण्याची ताकद ज्या बाईते, हे दोघं थांबले का? एक न एक दिवस एवढी सत्ता ताब्यात असताना लोपा मुद्रेलाही जावं लागलं आणि महर्षी अगस्तीलाही जावं लागलं. तर निर्मला ताईला जावाच लागल. शरीराची होय Oh, my God.
पुण्यात करावा. ब्रह्मांडाचा मालक कोणा झाला चाललाय? जगदानंद कंद जगतपती जगन्निवास माझा जगाचा बाप होतो. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीने सांगितलं प्रभू तुम्ही वनवासाला जाणार. होय शिदाई साहेब माझ्या सोबत मग तुमच्या दोघांच्या सेवे करता मी येणार. खर तर लक्ष्मणजीला वनवास नव्हता, वडील बंधू आहेत भाऊजी आहे म्हणून सेवे करता जायचे. रात्री आले आणि धर्मपत्नीला सांगितलं या उर्मिला जी प्रभू जी जी शब्द होता त्या काळाची जी शब्द आता 1 कोटी रुपये तोला पण भेटल. हिरे भेटतील, सोने भेटतील, माणिक भेटतील, पाचू भेटल, होल भेटल, पण जी शब्द नाही भेटायचं. पूर्वीच्या काळात शक्यतो सुना सासऱ्याला जी म्हणायच्या, आता सगळ्या सुनांच्या जीवेला हिंसूत असते. म्हणसलं म्हणसलं सासऱ्यांनी कमवलेली प्रॉपर्टी खावा वाटते, पण सासऱ्याला जी शब्द घालत असताना लाज वाटती ही सर्वात मोठी आपल्या देशाची शोकांती उदाहरण. जी प्रभूजी उर्मिले जी वहिनी साहेब आणि दादा वनवासाला जातात. अगं बाई उर्मिले मी त्या दोघांची सेवा करण्याकरता 14 वर्षे 22 दिवस वनवासाला जाणार. समजिष्टी गोड आहे थोडस मी पण इतर दोघांची सेवा करण्याकरता 14 वर्षे 22 दिवस करता जातो. 14 दिवस नाही, 14 महिने नाही, 14 वर्ष 22 दिवस. आणि लग्न किती दिवस झाले नुकताच नुकताच काळ होता नुकताच. हळदीचा डाग रंगाचा फिटला नाही त्यावेळेला मालकानं पत्नीला सांगितलं हे प्रिय उर्मिले मी भावजीची आणि भावाची सेवा करण्याकरता जाणार. जी मालकची तुम्ही इथून गेल्या नुसतं इतकंच म्हणा मी 2 महिने तुला फोन करणार नाही. काय म्हणती आपली बाई तुम्हाला फोनवर सांगा आपल्या काय म्हणती मला फोनवर कळवा लिहून काय म्हणती. 14 वर्ष 22 दिवसात वनवासाला जाणार तुम्ही. होय पण एक काम करा वनवासाचा नियम मिष्टान्न न खाणे. ऋतुं फलां भक्षंती ज्या कालामध्ये ज्या ऋतूमध्ये जी फळं येतात चारा असतील बोरा असतील काला असतील जांभळा असतील आंबे असतील कवटा असतील काय काय ज्या ज्या कालामध्ये ज्या ऋतूमध्ये जी फळं असतील ते वनात पुन्हा गावात जाऊन नाही आता तुम्ही फळं खाणार. मग 14 वर्षे 22 दिवस तुम्हाला मिष्टान्न भेटणार नाही. मग जाता जाता माझ्या आजचा सरकार जेवण झाला शरीराची उडी माती सांगते उदाहरण क्रमांक दोन. ठीक आहे उर्मिले तू स्वयंपाक कर आम्ही सगळं आटोकून जेवायला येऊ. पण उर्मिलाई साहेबाच्या लक्ष्मणात आलं आता जर आपण काढून कुंडून स्वयंपाक केला तानापाणी करून तर स्वयंपाकाला वेळ होईल हे तात्काळ मिळून जातील त्याच्यापेक्षा लवकर होईल असं काय करायचंय म्हणून भात शिजवला. भात शिजवला लागलीच भात शिजल्या गेला खाली पात्र ठेवली बसायला पात्र ताटाला पात्र पाठीला पात्र त्या भातावर पात्र पात्रात सोन्याच्या पात्रात भात टाकला वरून पात्र झाकली समया लावल्या उद्बत्या लावल्या आणि चौकटीला हात देऊन रामप्रभूची सीताई साहेबाची आणि आपले पती लक्ष्मणाची वाट पाहत होती. आता जेवायला येतील आता जेवायला येतील पण प्रसंग इतका दुःखद होता त्या प्रसंगात जेवण जाणं शक्य होतं का? अखी अयोध्या रडत होती त्या अयोध्येतल्या भिंती पाझरत होत्या त्या अयोध्येतले पशुपक्षी रडत होते त्या अयोध्येतल्या झाडाच्या फांद्या पाझरत होत्या. जेवायचा प्रसंग होता ना महाराज ते वनवासाला निघून गेले. 14 वर्ष 22 दिवसाच्या नंतर याच्यावर 6 दिवस ऍड करा महाराज आणि अजून 3 आहेत पण तो मला पुरावा सापडला नाही म्हणून सांगत नाही. विठाला 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 कौशल्या मातेचं दर्शन घेतलं सर्वांचं आईचं वगैरे एका हॉलमध्ये बसले. ऋषीमुनी काही परिसरातले साधू अधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ भेटण्याकरता येत होते. चर्चा सत्र चालू आहे गप्पा विनिमय तेवढ्या अवकाशामध्ये कौशल्या मातेचे डोळे भरून आले सांगितलं रामा लक्ष्मणाला म्हणाव उर्मी इकडे जाय. राम प्रभू लक्ष्मणजीला खुणावलं लखन जी दादा
कौशल्या माता स्वतः जवळ गेल्या आणि सांगितलं, लक्ष्मणा 14 वर्ष 22 दिवस होऊन गेले रे लक्ष्मणा, ती चौकटीला खांबाला हात देऊन तुमची वाट पाहते, ती तितक्या दिवसात खाली बसली नाही रे, जा तिच्या भेटीला जा. कौशल्येने राम प्रभूलांशी तिला खुलवलं, जाणार तुम्ही दोघजण जा. लक्ष्मण पुढे येत राम प्रभू सीता पाठीमाग उर्वीलीच्या महालात प्रवेश करतात. आपल्या बालकाला प्रभू रामचंद्राला सीतेला पाहिल्याबरोबर उर्मिलेच्या अंतकरणामध्ये आनंद मावत नव्हता. या प्रभू या 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 आता स्वयंपाक झाला, जेवून घ्या. स्वयंपाक कवा झाला? 14 वर्षापूर्वी सीतेला. जेवा जेवा, तुम्ही वनवासाला जाणार आहे पुन्हा, तुम्हाला 14 वर्ष 22 दिवस मिष्टान्न भेटणार नाही, म्हणून जाता जाता माझ्या हातचा स्वयंपाक खाऊन जा. लक्ष्मणाने विचार केला, डोक्यावर परिणाम झाला असे विचार. उर्मिले भगवंताना हात धरला, लखन कादत होती. दादा 14 वर्षापूर्वी शिजवलेल्या भातामध्ये काय लागले असेल, काय असेल त्या भातामध्ये? तर भगवंत सांगतात, लक्ष्मणा आपण घरचीच माणसं तिघ आहोत, काय परिस्थिती आहे आपण पात्र उघडून पाहू. तिघजण तिन्ही पात्रावर बसले, तिन्ही पात्रावर बसले. 14 वर्षापूर्वी लावलेली निरंजनी जशाला तशी चालू होती, 14 वर्षापूर्वी लावलेली अगरबत्ती जशाला चालू होती जशाच तशी. सीतेनं पात्रावरच झाकण काढल्याबरोबर पात्रातून वापस बाहेर आला. वापस जगाचा मालक माझा जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्रानं पात्र उखड वापरा. लक्ष्मणाच्या गळ्याला मिठी मारली, लखन अरे 14 वर्षापूर्वी ज्या माऊलीनं पकवान्न करावा आणि 14 वर्ष 22 दिवसाच्या नंतर त्या पकवानामध्ये अग्नी कायम राहावा, ही तुझ्या पत्नीची ताकद आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा होता. जेवण झालं, दृष्टांत संपला. मला सांगायचं शरीराची भूमाती, ज्याच्या सुनेच्या ताब्यात 14 वर्ष 22 दिवस आली दशरथाची कोणती उर्मिला, ज्याच्या सुनेच्या ताब्यामध्ये 14 वर्ष 22 दिवस अग्नी पकवानात राहतो, ही ज्याच्या सुनेत ताकद आहे तिचा सासरा किती अधिकारी असेल तरी पण तो सासरा पेटवला. शरीराची होय माती, ज्याचा मुलगा जगाचा बाप आहे,
एका मुलाच्या डोक्यात सृष्टी आहे शेष लक्ष काय आपल्या हातात आपल्याला तर जावंच लागेल जावंच लागेल यात्रेला गेली एक व्यक्ती यात्रेला मित्राच्या नादी लागून गेले ते यात्रेला यात्रेला जाणारी सगळी माणसं साथीत नसतात मंदिरात गेलेली सगळीच माणसं पुण्यवान नसतात मंदिरात गेलेली सगळीच माणसं पुण्यवान असतात तर मग गर्दीत खिसे कोण कापतात बरोबर आहे ना बरीच माणसं देव हौसानं करतात काही काही लोक कीर्तनाचा योग बाळासाहेब आले पवार म्हणजे एक नातेवाईक असे जात राहिले ते गेले की लगेच त्यांच्या भावकीतलं एक जात राहिले त्याचे 9 दिवस व्हायचे की लगेच पुन्हा दुसरा एक जात राहिला ते 3 आठवडे निघून गेले मग तो दहावा लांबत गेला एकाच भावकीतले गेल्यामुळे आणि त्या दहाव्याला येणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे ही तारीख घेण्याचा योग आला गुरुवारीतून त्या दहाव्याला गेलो तिकडा पण पुन्हा एक कीर्तन करावं लागलं माजी मंत्री शंकरावजी चव्हाण त्यांचा जन्मदिवस माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण त्यांचे वडील व्यक्ती ते कीर्तन आणि या कीर्तनाचा योगाचा आला 24 वर्षापासून दिंडी क्रमांक 15 मध्ये जात असतो 15 आणि 16 अडकली दिंडी बरीच माणसं दिंडीत येत असतात पण सगळी माणसं श्रद्धाळू नसतात बरेच माणसं दिंडीत आल्यावर सुद्धा मनोरंजन म्हणून पण ते करतात हे चंद्रबागेमध्ये दाबूदाबू हल्ले तरी उद्धार नाही माझा इकडे जे काम करायचे ते मोकार काम जर दिंडीत करीत असतील तर यायच्या अंगावर वीज पडत किती मूर्खपण आहे आपण ज्या कामा करता गेलो ते कामच करायला पाहिजे दुसरं काय पिकअप करतील गाद्या टाकतील तिकडं स्वयंपाक होईल मस्त तोपर्यंत भावना अध्यायाचा ग्रंथ चालू झाला मग ही माणसं कुठं तरी गेली तर सात्विक कसे होतात तसा एक श्रीमंत व्यक्ती मित्राच्या सहवासामध्ये यात्रे करता गेला शरीराची होय माती सगळ्यांना मरायचं मध्ये मला सुद्धा जायचंय आजा मेला पंजा मेला बाप मसला मेला देखत देखत नातू बंधू तो ही तैसा झाला उडा उडा पाठी भयाले मोठे तुम्हाला जायचे मला सुद्धा जायचे एके दिवशी मी एवढा बरोबर बरोबर करतो बरोबर बोलतो त्या अर्थी मी काचे रंगी कळत मला सुद्धा जायचे माझं सुद्धा बटन दाबणार माझं काय लोकांना सगळ्यांचं दाबणार एके दिवशी यात्रेला गेली ती व्यक्ती यात्रा करत 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 वाराणसी काशीला आले आणि काशीला आल्याच्या नंतर विश्वनाथाचं दर्शन घेतलं माझ्या जगतप्रभूच आणि त्या आनंद आश्रमामध्ये फिरत असताना एका झाडाखाली एक कपड्याचं दुकान होत शरीराची होई माती सांगतो शेवटचा प्रभाव त्या कपड्याच्या दुकानामधून त्या श्रीमंत माणसानं एक शेरा विकत घेतला तो मऊ होता त्याच्यावर कुंदन सुंदर होती त्याला रंगरंगोटी गोड केलेली होती त्याला तो आवडला आणि तो शेळा त्याने विकत घेतला तो घरी आहे वास्तविक पाहता तो काही परमार्थिक नव्हता त्याच्या घरात भजन नव्हतं 20 पिढ्यापासून त्याच्या घरात कोणी भजन करत नव्हतं इतका विचित्र घराणा त्याचा आणि त्यानं तो शेळा घरी आणला पुढे पावसाळ्याचे 80 दिवस आले धोधो 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 पाऊस सुरू झाला बाहेर अशा वसरीमध्ये बाधा होत्या मध्ये हॉलमध्ये गेले जिकडे तिकडे सर्व घरातली माणसं झोपलेली दोघ पती पत्नी त्या हॉलमध्ये बसलेले एकदा झोप उडून जेवायला की झोप लागत नसती जुने माणसांना एक झोप 2-2.5 तासाची झोप झाली की जुने माणसं 3-3:30च्या नंतर आपल्या घरात राम राम कोण म्हणते आपल्या घरात राम राम कोण म्हणते
मग त्यांनी अर्धा दिवसाच्या नंतर असा एक प्रयोग केला, एक एक वस्तू घराच्या बाहेर काढली आणि त्याच्यातली एक एक वस्तू घरात घेत राहिली. रामनामाचं भजन करून पण ज्या दिवशी आनंद आश्रमातून काशीतून जो शेला विकत घेतला होता, हा शेला जोपर्यंत घराच्या बाहेर होता तोपर्यंत भजन बंद. आणि बाहेर टाकलेला शेला आतमध्ये घेतला की पुन्हा भजन सुरू. कपडा राम राम म्हणत होता, तो कपडा तो शेला इला होता. अष्टादश संतांपैकी एक साधू, त्या साधूचं नाव कबीर, कबीराने इंगेला शेला. मग हे कपडा भजन म्हणतंय असं त्या व्यक्तीच्या बायकोच्या लक्षात आलं, त्याच्याही लक्षात आलं. तिनं सांगितलं की भजन म्हणणारा कपडा आपल्या घरी पाहता नाही, हे भजन म्हणणारा कपडा आपल्या घरात राहिला. पोरायनं जर भजन म्हणायला सुरुवात केली तर पोर प्रॉपर टेन्शन. त्याच्यापेक्षा ह्या भजनाच्या नादात आपली मुलं कुठे द्यायची नाही. पाकिस्तानी असेल तर ब्रह्मदेवाकडं अजून तुझा मूर्खपणा शक्यतो. भारत देशात बायका सात्विक असत्या आणि यांच्यामुळेच परमार्थ चाललाय. मी म्हणतोय म्हणून नाही, सकाळच्या ताकड्यात सुद्धा तुमचं वर्णन आहे. ज्या घरी बोल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशातल्या कुलवान स्त्रिया साधू संतांनी तुमचं वर्णन केलंय. मी तुमच्या कष्ट कष्ट त्या बाईच्या म्हणण्यानुसार त्या मालकानं तो शेला पंढरपुरातल्या एका धनाड्या व्यक्तीने, पंढरपुरातल्या एका धनाड्या माणसाला तो भजन म्हणणारा शेला देऊन टाकला. बरं, त्या पंढरपुरात ज्या माणसाला दिलाय त्यालाही भजन करायचं नात नाही. एक जण यात्रेला गेलं, विदेशात गेलं, विदेशातून मला 6,000 बेल्ट आणला, मला भद्रा विंचेस करता येईल. ते म्हणलं महाराज मी हौसानं तुम्हाला बेल्ट आणलाय कमराल बांधायला. अरे म्हणलं मला धोतर आहे रे, मी जर धोत्रावर इंट केली तर मला कुत्रे भुकतील. सोन्याचा जरी दिला तर मला धोत्रा कसा घालता येईल. आमचे एक जण पंढरपूरला गेलं आणि त्यांनी दोन पंचांग आणले. म्हणलं दोन कशाला आणले? ते म्हणलं एक मला आणलं आणि माझा एक मित्र आहे अख्तर भाई, त्याला एक द्यायचं. जमला का मेला अख्तर भाईला पंचांगाचा काय संबंध विचारायला? त्याला काय घेणे याच्या पंचांगाशी? काही संबंधच नाही ना काही. आमच्या आजीचे डोळे आंबळे झाले ना आमचा पुतण्या बाजारात गेला यात्रेला, देवीच्या गेला ना आजीला चष्मा घेऊन आला, तिचे दोन्ही डोळे आंधळे. काय करायचं तिला चष्मा मला सांग. दोन्ही डोळ्यानं आंधळे. एखादं गुलूप जर असतं तर ठीक झालं असतं. दोन्ही गुरु कशा अर्थ काय? हा भजन म्हणणार असेल मला सांगायचं. नास्तिक माणसाच्या महाराज संतोष बुवा तळेकर बुवा, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाची भितळ सोन्याची असते, एखाद्या संप्रदायाचा पलंग सोन्याचा असेल, एखाद्या संप्रदायाच्या मूर्ती सोन्याच्या असत्या, पण असा संप्रदाय आपला आहे की त्या संप्रदायात झाड सुद्धा सोन्याचं आहे. जयाची द्वारी सोन्याचा. इतका श्रीमंत संप्रदाय जगाच्या पाठीवर. आणि मग त्या नास्तिकवादी माणसाकडे शेला गेला. आता तू एवढा नास्तिक होता, एवढा नास्तिक होता की तो श्रीमंत तसाच होता. त्याच्या इथं भजनाचा शेला भजन म्हणतोय हा भाग सोडून द्या. त्यानं सन्मानानं दिलेला शेला तो एवढा श्रीमंत होता, त्यानं घडी करून पायकृष्ण म्हणून दारात टाकला. शेला सुंदर होता. 35 वर्ष सणावाराला पाहुणेला होणे येतील अशा दिवशी त्यानं तो दारात शेला टाकायचा. आपण जसे पायपुष्णे टाकले तसं तो शेला चौघडी करून तो पायपुष्ण म्हणून टाकायचा. 35 वर्ष पायाखाली तुम्ही शरीराची वैमाती सांगते. आता शेवटचा पुरावा. आणि 36व्या वर्षी त्या श्रीमंत माणसाच्या घरचा दसरा काढण्यासाठी 2 साध्वी स्त्री गेल्या. एक संत शिरोमणी नामदेवरायच्या आई गोनाबाई आणि एक साध्वी संत शिरोमणी नामदेवरायच्या घरी दाशत्व ज्यांनी केले त्या साध्वीच जनावर.
दसरा काढण्याच्या निमित्ताने दसरा करतो. नवरात्र आल्या की घट बांधायच्या आदल्या दिवशी घट स्थापनेच्या आधी घर वगैरे साफ करणं, भांडी कुंडी धुणी वगैरे सर्व धुणं. आता पूर्वीच्या काळात मातीच्या भिंती असायच्या, आता याला काय मशीन लावली की सगळं धुणं निघतंय. मग तो 5 दिवस दसरा काढायचा कार्यक्रम त्या श्रीमंताच्या घरी यांनी केला. पोटाची खळगी कोणी असेल, पोटीची त्रास्त आहे. 3 दिवसामध्ये घर पुसणे, सारवणे, घरातल्या काही जड वस्तू धुणे, पुसणे, झटकणे हे काम केलं आणि राहिलेल्या 2 दिवसामध्ये धुणे धुवायचं काम केलं. पूर्वीच्या काळात वापरायची वस्त्र आणि वापरू वापरू खराब झालेली वस्त्र सुद्धा फेकून देत नव्हते. का फेकून देत नव्हते? कारण ते कॉटनचे होते आणि सुती कॉटनचे कपडे 14 वेळेला काम येत असतात. 14 वेळेला सगळं सांगायला मी काही गुत्तं नाही घेतलं, पण 2-3 सांगतो. शहाण्या डॉक्टरनं पेशंटने होणाऱ्या गोळ्या पहिल्या चक्रात कधीच द्यायच्या नाही. त्याने एकाच चक्रात जर पेशंट नीट केला तर दवाखान्यात इकावं लागेल ना, की नाही? त्याला सुती कपडे हे 14 वेळेला काम येत असतात, त्या काळातली सुती. आता तुमचे काम येत नाही. ज्या बाईच्या अंगावर सुती कपडा आहे, सहज तिच्या अंगाला अग्नी लागला तरी असं केलं वीज होतो. येणं पेटिण्याचं नाटक केलं तरी मरून जात्यात. त्या साड्या इजतच नाहीत ना, त्या प्लॅस्टिकच्या असतात. म्हणून तुम्हाला विनंती गिरगावकरांची शपथ आहे, तुम्ही नाटक तरी जाऊ नका. तुम्ही नाहीत करणार, तुम्ही मुंबईचे आहेत म्हणा, नाहीत करणार तुम्ही. पोत्रे त्याचेच केले जायचे. एक महत्वाचा भाग सांगतो, शेतकऱ्याच्या जीवनात सुट्टी कपड्याला किती महत्व होतं त्या काळात. पूर्वीच्या काळात डब्बे नव्हते, मोठी मोठी धातूची भांडी नव्हती. जरी असतील तर सगळ्यांना शक्य नव्हती आणि बियाला कीडा लागू नये म्हणून आधुनिक पद्धतीचे विषारी पदार्थ सुद्धा नव्हते. बियाला कीडा लागू नये, पेरायचं जे बिया असते का त्याला कीडा लागू नये म्हणून एका विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीच्या त्याच्या दुर्ड्या टोपले केल्या जायचे आणि त्या टोपल्याला बिब्याचं तेल, तुमच्याकडे काय म्हणतात ते काळं तेल निघते बिब्याचं, ते तेल काढल्या जायचं. ते तेल घट्ट करण्यासाठी कॉटनचा कपडा जाळला जायचा, त्याची राख त्या तेलात टाकल्या जायची, तो तेल घट्ट करायचं आणि मग त्याचा लेप करायचा, त्याच्यात बी टाकायचं, पांढरी माती आणि शेण एकत्र कालवायचं, त्याला वरून लेप द्यायचा. 4 वर्षाच्या नंतर टोपलं उघडायचं, बियाला कीडा लागत नाही. पण त्याला कॉटनच्या कपड्याचं पाजन करायचं, पॉलिस्टरच्याच पाजन होतच नाही तर काय त्याचा काही संबंधच नाही. असं बऱ्याच ठिकाणी तो कापडा कामी यायचा. पूर्वीच्या काळामध्ये आधुनिकता लाईट नसल्यामुळे दिवे असायचे, रॉकेलचे असतील, कशाचे असतील. जुन्या काळात त्या मथारीने वापरून 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 फेकून दिलेलं रुग्ण त्याच्या वाती केल्या जायच्या. दीपम भवस्थिता अर्जवंगेशम देहम पटकुलाम सकल स्थितेशो हे गांजा कृष्ण लिहिलं नाही, हे देशी पेनारानं सुद्धा लिहिलं नाही. शास्त्राचं शास्त्राचं याच्याही पलीकडचं सांगतो. देशातली गरीब असो की श्रीमंत असो, एखादी माऊली जर प्रसूत झाली असेल, प्रसूत शब्द जिनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळायचं नाही का, डिलिव्हरी तर कळते ना, ती बाळंतीण झाली असेल, तिला बाळ जर झाला असेल, तर त्या बाळाला गुंडाळण्यासाठी जुन्या स्त्रीनं वापरलेला कॉटनचा कपडा त्याला बाळांत म्हणतात. आता इथून पुढे बाळांत मेडिकलवर मिळतील असे बोर्ड घेतील, कारण कॉटनचं वापरणाऱ्या संपल्या, त्याच्यामुळे जुनं तिथे मिळेल. आता जुन्यावर यायलीत माणसं म्हणा, फक्त जुन्याचा कटळा यायलाय, जुन्याचा तिरस्कार. जुनं आवडायले, घरात मथारी आवडत नाही, पण हॉटेलीवर मथारीचा फोटो असलेला भाकरी करताना तिथं गाडी घुसती, गाडी तिथं घुसती. घरात मथारी आवडत नाही बरं, पण हॉटेलवर बोर्ड असतो, इथे चुलीवरचा स्वयंपाक मिळेल. ते झुरळ्या पडलेल्या गालाची मथारी, केस पांढरे शुभ्र झालेले, 3 दगडाची चून, एक हातानं सरपण ढकलते, एक भाकरी वरी भासते, एक खाली आडवी आहे, काठोटीत एक मळते. आणि ते नुसतं चित्र पाहिलं की फुगऱ्याच्या गाड्या मधात घुसतात. इथं चुलीवरल्या रोट्या येतात. अरे चुलीवर रोट्या करणारी मथारी वायड काढी सुंगळ्या भिताडांगा पडून विठाला विठाला. तो कपडा 35 वर्ष पायपुष्ण म्हणून ठेवला, चला 36 वर्ष घडत होण्यासाठी जनाबाई आणि ते आले. हे चाललो तुम्ही पवित्र गंगेच्या पात्रामध्ये, चंद्रभागेच्या पात्रात ते धुणं धुतलं. पहिल्या दिवशी वापरायचं धुणं धुतलं, धुवून वाढिलं, ते धुण्याच्या घड्या केल्या, कपड्याच्या त्या मालकाच्या घरी दिल्या आणि 5व्या दिवशी शेवटच्या दिवशी न वापरायची कपडे धुतली. कपड्यात बांधून ठेवायची माणसं, कामी यायची. कधी कधी माणसं जर वाढले तर वगैरे राबडे आचरायला कामी यायचे. मग ती वस्त्र धुतली आणि वाळत टाकली
हस्त नवरात्रा हस्त आणि चित्रा याच्या जवळपासच्या साम्यवादात येत असतात. हस्त आणि चित्रा नक्षत्र हे विश्वामित्राचा उन्हाळा असतो, अत्यंत गरमाट नक्षत्र असतात. गरमाट गरमाट तुम्हाला सांगतो, हस्त नक्षत्रामध्ये ज्या बाईनं दाळी वाळवल्या त्या दाळीला किडा लागत नाही. हस्त नक्षत्रात ज्या स्त्रीनं दाळी वाळवल्या त्या दाळीला किडा लागत नाही. शेतकऱ्याला सांगतो, हस्त नक्षत्रात लसूण लावला की गाठीत मरत नाही. म्हणून लसूण हस्त नक्षत्रात लावतात, शेतीवरच नाही येते. मला विठाला विठाला जास्त पाणी नाही दुःख त्याचं पण होईल कालांतर पाणी. आता आवडे मला शेती पक्की वस्त्र वाळवली काही वाळवत होती. एक वाळलेल्या वस्त्राची घडी केली जनाबाईनं आणि त्याच्या डोकं टेकलं आणि एका झाडाच्या सावलीला झोप लागली. पण डोळा लागल्याबरोबर कानात रामनामाचं भजन येत होत. ठाई ठाई सेल्यावरती उठे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती उठे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती उठे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती उठे राम नाम ग. त्या शेल्याच्या धाग्या धाग्यातून त्याच्या गाठी गाठीतून राम नामाचं भजन येत. डोळे भरून आले. आई साहेब जनाबाई आई साहेब म्हणायच्या गोनाबाईला. काय जना? एक कपडा भजन म्हणाले. गोनाबाई म्हणल्या, जना सुंदर समुख भजना करता दिले, देवे दिला देव भजना गो मटा, किंवा आवटा हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुखशे सोया नाहक जमाना खो. भजना करता दिलेलं शरीर हे भजना करता वापरीनच, आणि कपडा कसा भजन करी. आई साहेब नाही खोटं बोलणार बघा. गोणाबाईनं ज्या वेळेला कानाला कपडा लावला त्यावेळेला त्या कपड्याच्या धाग्या धाग्यातून रामनामाचं भजन ऐकायला येत होत. निष्ठा किती मोठी असते पावार करायची त्याची. गोणाबाईनं सांगितलं, जना आपण 5 दिवस हाराच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं, 5 दिवस नाना प्रकारचं ते घर साफ केलं, त्या श्रीमंत माणसाची सेवा केली, त्याच्या बदल्यात आपल्याला काही नाही दिलं तरी चालेल ग, पण हा भजन म्हणणारा जर शेला आपल्याला दिला तर किती चांगलं होईल. तो शेला 5-4 जागेवर फाटलेला होता, 35 वर्ष वापरलाय ना, 5-4 जागेवर त्याला शिद्र पडली होती. टेकलं धुण्याचं गाठडं देऊन त्या दोघी जणी वसरीत बसलेल्या होत्या. त्या श्रीमंत माणसाच्या मालकीने आवाज दिला, हे गोना हे जना जी काय देऊ ग तुम्हाला? काहीच बोलत नाही. ती बाई किती पापी असेल किती पुण्यवान असेल मला ते म्हणायचं नाही. तिने पण 5-6 किलो धान्य बांधून ठेवलं होतं. काय देऊ तुम्हाला, काय देऊ? जनाबाई उठल्या आणि समोर गेल्या. आई साहेब मालकीनबाई आम्ही 5 दिवस तुमच्याकडे काम केलंय, पण हे भजन म्हणणारा हे भजन वगैरे शब्द नाही वापरला, हे आम्हाला कपडा देऊन टाकता का? लांबून बोट केलं की एवढा आम्हाला कपडा देता का? त्या बाईचा हलकटपणा सांगतो तुम्हाला. त्या बाईनं कपडा द्यायला पण पायाच्या बोटात धरून फेकला. घ्या म्हणजे आम्ही याला पायपुष्ण म्हणून वापरतो, त्याच्यात काय महत्व घेऊन जा. आणि काय करताना या फाटक्या कपड्याचं, ती ज्वारी घेऊन जा 5-6 किलो, 5-6 किलो धान्य दे. आतापर्यंत काय मिळालं असेल त्याच्यातला आनंद आणि आज भेटलेल्या कपड्यातला आनंद आकाशात मावत नव्हता, इतका आनंद झाला जनाबाईला. भजन म्हणणारा कपडा सापडला. जनाबाई एवढे अधिकारी होते की त्यांच्याकडे दिवस रोज यायचा. आकाशाचा चंद्रबाई माझ्या अंगणात, पंढरीचा राया दळितो जनीच्या घरात. रोज जनाबाईला कामं करू लागायला. माझा ब्रह्मांडाचा मालक यायचा संध्याकाळी 10:30 शेजारती व्हायची. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. देवाची मग दृष्ट काढायची सगळ्याची, पांडुरंग रायाची दृष्ट काढते. आणि मग किलूप लावल्या जायचं आणि किलूप लावून पुजारी जिकडे तिकडे झोपले की विश्वाच्या मालकानं नामदराच्या घरी प्रवेश करायचा. मग जनाबाईला दळू लागायचं, साळी काढू लागायच्या, काय काय काम असेल ते करू लागायचं. भगवान ज्या ज्या वेळेला जनाबाईकडे गेले त्या त्या वेळेला जनाबाईनं तो शेला घडी करून देवाला बसायला टाकला. घडी करून तो शेला देवाला बसायला टाकला. देव उठून गेला की त्या शेल्यावर डोकं ठेवून प्रणाम करायचा.
एक दिवस अशी चर्चा झाली काशीमध्ये, शरीराची वय माती सांगतो जवळ आले आता, काही शास्त्री आचार्य पंडित अशी मोठमोठी विद्वान माणसाची मीटिंग भरली म्हणजे पंढरपुरामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक पंढरपूर नावाचं गाव आहे, इथं मंगळवेढ आहे, तिथे एक लहानस झोपडे, त्या झोपड्यात राहणारी एक बाई दुसऱ्याच्या घरचं काम करते, दासी नाम याची म्हणून या नामदाराय स्वतःला दासी, जनाबाई दासी म्हणायचं स्वतः, आणि त्या बाईनं गौरीला हात लावला की गौरी विठ्ठल म्हणते, गौरीच म्हणते उपली गौरी शेणी, गौरी शेणी उपली विठ्ठल म्हणते. तर काही शास्त्रीय आचार्य पंडित शास्त्र वाचू 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 जे आंबड झाले का, ते म्हणले गौरी विठ्ठल म्हणीन कशी, म्हणजे आपण म्हणतो तशी म्हणती, काही काही माणसं मानत नसतात बरं का. कबीरजी हे खरं असेल का, कबीरजी म्हणले लोकोन्याय हा, सर्व समाज एखाद्या गोष्टीला मानत असेल तर ते लोकमान्य न्याय असतो आणि त्याला मानावंच लागेल, दहा न्यायापैकी न्याय येतो. पण शास्त्रीय आचार्य पंडित हे मोठमोठाले विद्वान संस्कृत पंडित त्यांचा विश्वास बसत नव्हता म्हणून पंढरपूरला आले, त्यांची इच्छा नव्हती येण्याची. कबीरजीला म्हणले कबीरजी खरं आहे का खोटं आहे कसं बघता येईल, कबीरजी म्हणले हा त्या बाईनं गौरीला हात लावल्या गौरी विठ्ठल म्हणती, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा आहे का, चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना, चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से मिलना. कबीरजी म्हणले जर तुम्हाला हा सत्यवाद बघायचा असेल तर तुम्हाला पंढरपूरला यावं लागेल, त्या केशवाचं त्या माधवाचं त्या जगदानंद कंदपतीचं दर्शन होईल, त्या अनुषंगाने हे शास्त्री पंडित आचार्य पंढरपूरला आले, जनाबाईचं नामदेवरायचं घर विचारलं आणि ते घर अत्यंत साधं झोपडं होतं, साधं झोपडं, केळीवरी नारळी घर चंद्र मोळे जाण तसे आले नामयाचे, घरातून चांदण्याचा प्रकाश दिसायचा असं साधं झोपडं पर्णकुटी कोठा होता तो, त्याला असा कूड केलेला होता, कूड कळतो ना, त्या कुडाच्या बाजूला हे पाच चार शास्त्रीय आचार्य पंडित सर्वजण बसले, कबीरजी बसले. त्या दिवशी देवाने विचार केला ह्या फुगिरायला दर्शन भेटल म्हणून आपण जनाबाईकडे जात नाही, हे शास्त्र पुराण वाचणारे जे फुगीर आहेत का सगळ्या अभिमान कुठंच सहन होत नाही, तो परमार्थात जमत नाही, तिळ मात्र जारी होय अभिमान मेरू तो समान भार देवा, तिळ मात्र जरी आभा जर अभिमान झाला तर देवाच्या डोक्यावर पर्वत दिल्यासारखं पाप लागते, परमार्थात अभिमान तिळ मात्र चालत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला किंवा नम्र झाला भूता तेने कुंडी दे अनंता, नम्रता आपल्या संप्रदाय सर्वात मोठी महत्वाची फुगीर, पण मला एवढे अभंग येते मग हान तुका. एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, अरे पापे हान तू का, मला ज्ञानेश्वरी पाठ म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी माझ्या जगाच्या बापानं तुला मानवी देह दिला याचा उपकार सांग ना, तुला जर मसळ केलं असतं, तुला जर गाय केलं असतं, तुला बोकड्या केलं असतं, तुला कावळा केलं असतं तर ज्ञानेश्वरी वाचली असती का सुबळ्या. आमच्या परभणी जिल्ह्यात अति निर्बुद्ध माणसाला सगळे डॉक्टर दमून दमून बी जर नीट होत नसेल तर त्याला सुंबळ्या म्हणते, विठाला विठाला. माणस उगच सांगते, आता मी उगच म्हणायचं, मी कीर्तन करतो कर बरं सकाळी बटन दाबल्या, जर मालकानं बटन दाबलं गिरगावकर जर भिंतीला टेकीला शेणाचा गोळा दोन तीन उद्भात्या बाय वार घालायला बाई गिरगावकर फार छान बोलत होते, नंतर तू कधी नाही ना सगळे मालकाची सत्ता आहे उघड डोक्यावर घेतील फोकट कळून शेली. आणि मग देवाने विचार केला नकोय, त्या दिवशी भगवान नाही गेले. दुसऱ्या दिवशी दिवसभर आचार्य पंडित लोक कबीराला म्हणत होते कबीरजी सगळ्या खोट्या अपवाय काय खरे कशाच्या विठ्ठल विठ्ठल गौऱ्या म्हणतात, कशात त्या बाईला दळू लागते, आयुष्य गेले हाराच्या काळ्या केल्यात, शास्त्र वाचिता वाचिता रोम रोम मोकळा झाला अजून देवाचं स्वप्न पडत नाही आणि त्या बाईला दळू लागतो म्हणतात. कबीरजी म्हणले थांबा थांबा, चांगल्या गोष्टीला वेळ लागत असतो, खराब रस्ता गेला चांगला रस्ता येतच असतो, ताण घेऊ नका तुम्ही थांबा ना सर. त्या दिवशी मात्र कबीराने विनंती केली देवा द्यावं लागते भेट, भगवान आले त्या दिवशी, जनाबाईला दळू लागले, देव दळत असताना झोपड्यात काय प्रकाश पडा असेल कल्पना करा, आणि मग दळून झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं जना मला भूक लागली, त्यावेळेला 13 लोकांच्या ताटातलं उष्ट काढलेलं एका ताटात घेतलं आणि जनाबाईसह 13 लोकांचं उष्ट जनाबाईच्या हातानं देवानं खाल्लं, नामयाची जणी
कोणतीचा भाव आणि जेवे पण धरी लावती हे सवे. गिरगावकर म्हणती म्हणून ऐकायचं नाही. नामयाची जणी कोणतीचा भाव जेवे पण धरी लावती हे सवे. जगाचा मालक ज्या वेळेला 13 लोकांचं उष्ट जनावरीच्या ताटात खात होता त्यावेळेला आचार्य पंडित आणि शास्त्री यायनं हाताचे दाही बोट तोंडात घातले. आश्चर्याची बाब होती. तितक्यानं आश्चर्य संपतच नव्हतं म्हणून पायाची बोट तोंडात घेतली. अरे बापरे म्हणजे जनाबाईचा अधिकार. तेवढ्या अवकाशात कबीरानं मग हातुडी घातली कुड फोडून. साष्टांग प्रणिपात कबीराने जगाच्या मालकाच्या चरणावर केला. विश्वाच्या मालकानं कबीराला कळकळातून मिठी मारली, पाठीवर थाप टाकली. जगाचा मालक अदृश्य झाला. त्यावेळेला हे फुगिरे मधात घुसले. तर देव काय देव फुगिरायला मोजित नाही. ज्याच्याकडे श्रद्धा आहे का त्याला म्हणतोय चला जाऊ विदुरा घरी नरम बिछाने पलंग गाधे गरीबाची घोंगडी बरी उधवा चला जाऊ विदोरा घरी उधवा चला जाऊ विदोरा घरी. शकप्रमाणे कबीरजीच्या चरणावर जनाबाईनं साष्टांग प्रणिपात केला. कबीरजी जनाबाईच्या पाया पडत असताना जनाबाईनं पडू दिलं नाही. आपला पुरावा इथे मोठी आता शरीराची उन्नती. जनाबाईनं ज्या वेळेला कबीराला पाया पडू दिलं नाही त्यावेळेला कबीराचे डोळे भरून आले. आई साहेब मी मुसलमान आहे म्हणून मला पाया पडू देत नाही. मी मोमिनाच्या कुळात जन्माला आलो म्हणून मला पाया पडू देत नाही. जनाबाईच्या तोंडातून वाक्य पडलं कबीरजी वारकरी संप्रदायामध्ये जात पात धर्म पंथ कसल्याही प्रकारचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पाये माझे कपाळ. जनाबाईचा अभंग आहे. जनाबाई म्हणल्या उत्तम कुळात असो कि चांडाळ कुळात जन्मलेला असो पण जर तो वैष्णव असेल तर त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. पंढरपुरातला जर वारकरी असेल तर त्याचे पाय माझ्या डोक्यावर म्हणले. तो उत्तम किंवा चांगल्या कुळातला असेल वैष्णव जर असेल तर त्याचे पाय माझ्या कपाळी म्हणले. त्याच्या पायावर माझं कपाळ म्हणले. आता तो काही कसल्या प्रकारचा वैशिक समतेचा संदेश म्हणजे साधी जनाबाई. मग कबीरजीनं सांगितलं बाई तुम्ही पायात का पडू देत नाही तुमचा अधिकार किती मोठाचा आहे. किती मोठा अधिकार आहे. जनाबाई म्हणल्या माझा अधिकार मोठा कशानं. तुम्ही गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणती. जनाबाई म्हणल्या महाराज मान्य मी गौरीला हात लावला की गौरी विठ्ठल म्हणती पण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. दुसऱ्याला मोठं म्हणणारा सगळ्यात मोठा असतो. दुसऱ्याला वाईट म्हणण्याचा हा पागल सुद्धा वाईट म्हणू शकतो पण दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी अक्कल लागते कधी मी लक्षात घ्या. दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी डोकं लागते डोकं. आमक्या माणसाला चांगलं गाता येत नाही येडाई म्हणू शकतो पण आमक्या आमक्या महाराजाला संतोष बुवाला चांगलं गाता येते असं जर मी म्हणलो तर एखादा म्हणेल त्यांनी कोणता राग गायला तर राग मला ध्यानात ठेवता आला पाहिजे. चांगलं म्हणण्यासाठी डोकं लागते निंदा करण्यासाठी डोकं लागत नाही. जनाबाई अधिकारी होत्या. महाराज माझ्यापेक्षा कोटीपटीनं तुमचा अधिकार मोठा आहे. कबीरजी म्हणले बाई कशाचा माझा अधिकार मोठा. तुम्ही गौरीला हात लावल्यावर विठ्ठल म्हणतात ऐकान म्हणले महाराज ऐका. मी गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणती पण गौरी पाण्यात टाकली की गौरीचं शेण होते गौरी विरळून जाती. आणि गौरी ज्या वेळेला विरळून जाती त्यावेळेला नाम विरळून गेलं. मी गौरीला हात लावला गौरी आहे तोपर्यंतच ती विठ्ठल म्हणती पुन्हा म्हणत नाही. पण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. कशाहून मोठे तर आचार्य पंडित शास्त्री बाजूला उभे होते. जनाबाई आतमध्ये गेल्या आणि देवघरातल्या शेला आणला घडी केल्या. गोणाबाईच्या जनाबाईच्या नामदेवराच्या दामोशेट्टीच्या डोळ्यातून पाणी येत होत. तो शेला जनाबाईनं हातात घेतला आणि कबीराला सांगितलं कबीरजी 35 वर्ष हा शेला श्रीमंत पाप्याने पायाखाली पुरिला. 35 वर्ष हा पवित्र शेला एका पाप्याने पायाखाली तुडीला. 35 वर्षात किती बाल्या धुतला असेल. 36व्या वर्षात आमच्याकडे आलाय. मी सुद्धा दर दिवसाला शेला धुवून वाळू घालून जगाच्या मालकाला बसायला टाकते. 36 वर्षापासून शेला धुतलाय पण किती बाल्या धुवून सुद्धा
याच्या धाग्यातलं राम नावाचं भजन धुतलं नाही हास्याला तुम्ही इल्लाय, हास्याला तुम्ही इल्लाय, तुम्ही इल्लाय। कबीरजी 36 वर्ष धून या शेल्यातलं भजन धुतल्या जात नाही हा शेला भजन म्हणतोय। हा शेला किती अधिकारी असेल पण शेला हिंडणारा किती अधिकारी असेल कल्पना करा। ह्या शेला हिंडणाराची कुवत का असेल? कबीराच्या मागे शेला येऊ लागे। तुम्ही हिंडणाराची ताकद किती मोठी असेल, तुमच्या भक्तीचं टोक किती मोठं असेल, तुम्ही हा शेला येत असताना काय वैभव असेल, काय नाम असेल, काय साधनं असेल, तुमची वृत्ती किती नामी झाली असेल, तुमच्या बोटात किती अध्यात्म साठलं असेल, आणि ते अध्यात्म तुमच्या बोटावर या शेल्यात गेलंय आणि अजून हा शेला 36 वर्षे धुवून याचं भजन धुतल्या जात नाही, तुमचा अधिकार किती मोठा आहे। दृष्टांत संपला। ज्याने स्पर्श केल्याच्या नंतर कपडा राम नामाचं भजन करतोय तर त्या व्यक्तीचा अधिकार किती असेल? कबीर शिल्लक आहेत का? शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नये ती सांगाते, कोणी नये ती सांगाते, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, उपजल्या पिंडा मरण सांगाते, आयास एक दिन आना पडेगा, किराय का घर तो खाली करणाही पडेगा, देहा पाचा चाणी लावूसना, शेखी ज्याची त्याला देणे लागे। प्रत्येकाला एके दिवशी हे शरीर सोडून एके दिवशी जायचंय, मोठ्या मोठ्यांना जावं लागलं। येथे नाही उर्व आले अवतार, येरते पामर जीव किती, विश्वाच्या मालक जीवदशेला तुमचा आमचा सांभाळ करण्याकरता आला, त्या जगाच्या मालकाला सुद्धा अवतार संपून जावा लागते, तुमची आमची काय कथा आहे। रथी महारथी कर्ण कर्णासारख्याला जावं लागलं, इच्छामरणी पितामह भीष्माचार्य त्यांना जावं लागले, आत्मा घेऊन वैकुंठात गेले द्रोणाचार्य त्यांना जावं लागले, काय रथी महारथी असणारी एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना जावं लागते, तुमची आमची काय कथा आहे। म्हणून ज्या पुण्यस्मरणानिमित्त सौभाग्यवती निर्मलाताई पंढरीनाथराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ज्या घराचं पांघरून होत्या, त्या घरातली माया होत्या, घरातलं छत्र होत्या, पण विश्वाच्या मालकाची दुर्भिक्ष झळ आली आणि त्या झळुकीने यांची विश्वज्योत आत्मज्योत विश्वाय मालका विश्वाच्या मालकाच्या सान्निध्यात मालून गेली। आज या पाटील घराण्यातील माणसांना प्रेमाचा मायेचा झरा बारखा झाला। आई सर्वात मोठं टोकाचं वैभव असतं, त्या कोणाच्या धर्मपत्नी असत्याल, कोणाच्या काकी असत्याल, कोणाची आजी असत्याल, कोणाच्या मामी असत्याल, कोणाची आई असेल, कोणाची भाऊजाई असेल, कोणाच्या आत्या असेल, नाना प्रकारचे जे काय नाते असतील, ज्या त्या नात्या गोत्यावर आप्तविष्ट सजन सखे प्रेमाचे मानलेली काही नाते आदी करून सर्वावर मायेचा अत्यंत वर्षाव करणारी माऊली सौभाग्यवती निर्मलाताई या विश्वात्म्यात विलीन झाल्या। माया ही इतकी टोकाची असती, 2 मिनिटात सांगतो, मला ही ट्रेन आहे, कारण मुंबईला येताना मी गाडी आणत नाही, कारण 20 तासाचा प्रवास होतो, त्याच्यापेक्षा तालुक्यातूनच ट्रेन असल्यामुळे जायला सोपं जातं। माय किती तत्वनिष्ठ उदाहरण असतं, एका बाईला 2 मुली झाल्या, दोन्ही जुळ्या होत्या, संतोष भाऊ जुळ्या मुली झाल्या, दोन्ही मोठ्या झाल्या, दोघींचे लग्न एका मंडपात झाले, दोघींना एक एक मुलगा झाला। माय किती अधिकारी शक्ती असती घरातली, त्याच्यापैकी एक जात राहिली, तिला 1.5 वर्षाचा मुलगा होता, सख्या बहिणी दोघी जुळ्या होत्या, लहान मोठी फक्त कळत होती, एकीच्या खांद्यावर जाब होता, ती मोठी जिला जाब नाही ती लहान, म्हणजे तिला म्हणताय मोठा जाब। त्या दोघी बहिणीपैकी एक जात राहिली, मृत्यू पावली, तिचा 1.5 वर्षाचा बालक आई आई म्हणून रडत होता। तारुण्य दशेत 25-26 वर्षाच्या काळामध्ये ती मुलगी वारल्यामुळं गावातल्या सर्व लोकांच्या अंतकरणामध्ये हळहळ उत्पन्न झाली, लहान लेकराचं कसं होईल, लहान लेकराचं कसं होईल, 1.5 वर्षाचा असताना आई गेली, 1.5 वर्षाचा असताना आई गेली, अख्ख्या गावाला उत्पन्न लागतो।
बघता बघता पाहुण्या राहुण्यांची गर्दी झाली. सगळेजण बघून घडत होते. गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळे पाजरत होती. पण मुलगा सारखा रडत होता. गावातली प्रतिष्ठित माणसं त्याला गाडीवर बसत होती, पैसे दाखवत होती, बिस्किटचे पुढे दाखवत होती, खेळणी दाखवत होती, नाना प्रकारची गाडीवर चक्कर मारत होती. पण ती आई आई करून सारखं रडत होती. तेवढ्या अवकाशामध्ये जी मृत्यू पावली तिची बहीण तिच्यासारखी दिसत होती. गावातल्या एका माथारीनं सांगितलं, त्या मुलाच्या आईसारखी त्याची मावशी दिसते. त्या मुलाची मावशी ज्यावेळेला तिच्या बहिणीला भेटायला येईल त्यावेळेला आपण एक काम करू, त्या मावशीला एकच सांगू, तू किती जरी शोक केलास तर तुझी बहीण उठून बसत नाही, पण माईच्या पांघरुणामुळे तिचा मुलगा पारखा झालाय, त्याला स्वतःचा मुलगा म्हणून समजून घे. थोड्या अवकाशात गाडी आली चार चाकाची. त्या गाडीतून ती एक मुलगी उतरली. बहिणीचं नाव घेऊन ती आक्रोश करत होती. तेवढ्या अवकाशात वयस्कर म्हातारी जवळ आली, तिच्या हाताला स्पर्श केला, डोळे पुसले, सांगितलं, बाई तू जीवनभर जरी रडलीस तरी मेलेली बहीण तुझी उठून बसत नाही, पण तिचा 1.5 वर्षाचा हा बालक आहे, तिचा कुलदीपक आहे, तिचा वंश दीपक आहे, हा रडून रडून लाल झालाय, याला तू स्तनाशी लाव. बहिणीच्या माये करता स्वतःचा मुलगा आपल्या मालकाकडे दिला. आणि मावशीनं बहिणीचं पूर्व पदर तोंडावर टाकून त्याच्या मुखात स्तन दिलं. 1.5 वर्षाच्या बालकानं मावशीकडे बघितलं आणि तोंडातलं स्तन सोडून दिलं. मोठ्या मोठ्या माणसाला कळत नव्हतं लहानी कोणती मोठी कोणती, पण 1.5 वर्षाच्या बालकाने मावशी बघितल्या बरोबर मुखातलं स्तन सोडून दिलं आणि आई म्हणून रडू लागला. अजून गावात एक ज्येष्ठ म्हातारी होती, तिनं जवळ घेतलं आणि सांगितलं, अरे माय जरी मावशी सारखी दिसत असेल किंवा मावशी जरी माई सारखी दिसत असेल तरी पण माई सारख्या दिसणाऱ्या मावशीकडे बघून पोरग थांबणार नाही रे. तुम्हाला या पोराचं रडणं बंद करायचं असेल तर मेलेली का होत नाही त्याची त्याला माय दाखवा. त्या ज्येष्ठ म्हातारीचं ऐकून मेलेल्या बाईपशी पोरग टेकलं, रांगत रांगत प्राण गेलेल्या आईच्या मांडीवर गेलं आणि तिच्या मृत्यू पावलेल्या चेहऱ्याकडे बघत बघत त्याला झोप लागली. झोप मोठ्यांचा सिद्धांत आहे, मेलेल्या आईच्या चेहऱ्यातून जे वात्सल्य भेटते का ते जगातल्या कुठल्याच बाईच्या चेहऱ्यातून भेटत नाही. आणि वात्सल्य ह्या पाटील घराण्याचं संपलंय. निश्चित मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेन. माझे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथ बाबा, सावता महाराज, शेणा महाराज, अष्टादश संतांना प्रणाम करेन. मातृगेवर जेवढे तीर्थ असतात, गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे, तिथं सरस्वती नावाची गंगा आहे, या गंगेच्या तीरावर भगवान परशुरामानं आईचं श्राद्ध केलं, त्या ठिकाणाला मातृगया म्हणतात. त्या मातृगयेतल्या सर्व तीर्थांना प्रणाम करेन. त्या मातृतीर्थातून या पाटील घराण्याला वात्सल्याचा आशीर्वाद प्राप्त हो असा मातृतीर्थाच्या ठिकाणी प्रणाम करतो. उपस्थित पंचकृषीतून आलेल्या सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो ज्यांनी 2.25 तास हे सर्व कीर्तन रेकॉर्ड केलं. म्हणजे शिडके देवेंद्रजी वा इंद्राला जे नाव देवेंद्र होतं ते यायला दिले वा. ठीक आहे देवेंद्रजी शिडके तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि आमचे विनयकरी असतील, गायनाचार्य संतोष महाराज असतील, गायनाचार्य आमचे तळेकर महाराज असतील, बाजूचे महाराज असतील, काकांनी सुंदर प्रणाम प्रमाण म्हणलं, बाजूचे सर्व असतील, आदरणीय पवारजी असतील, तुमचे बाळासाहेब भाले असतील, माझेच नाव करी पांचाळ असतील, अगोदर मृदंगवाजीला तो भया ते असतील, पुन्हा नंतर तुम्ही मृदंगवाजीला तुम्ही असतील. आणि आता तर काय 2 छटाकाचं लॉकेट घालणारा माणूस मृदंगावर बसला काय ताण. मृदंग सोन्याचं व्हायला पाहिजे हो, आपलं सांप्रदाय उंच झायला पाहिजे आहे का नाही. पण आपल्या संप्रदायात हिचकिनारे माणसं झाले, हिचकिनारे. अरे हा संप्रदाय झारे सोन्याचे हा संप्रदाय. आणि हा संप्रदाय मोठा व्हायला पाहिजे. तमाशाच्या लोकनाट्य दाखविणाऱ्या लोकांना 24 लाखाची ट्रक जनरेटरला येतं. 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठाला तमाशा आलेला आहे. तर परमार्थातल्या माणसाला 5-50 लाखाची गाडी असणं कॉम्पोर्ट दुखतं. विठाला 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 शेजाऱ्याचं चांगलं झालं ना आपलं. शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागलं की आपण मारून तीन नारळ पडायचे. ते म्हणलं त्याच्या बोरचं पाणी आपल्याला काय करायचं, आपल्याला नळांना नाही आलं त्याच्या इथून न्यायचं. दुसऱ्याच्या मोठेपणात जो माणूस मोठेपण मानतो तो श्रीमंत जगात असतो. ज्याला दुसऱ्याचं मोठेपण सहन होत नाही तो जगातला नंबर 1चा भिकारी असतो. पुनश्च सर्व हे पाटील कुटुंब आदरणीय पंढरीनाथराव पाटील
त्यांनी आपल्या धर्मपत्नीसाठी ज्या माऊलीने जीवनभर प्रापंचिक जीवनामध्ये गोड साथ दिली त्या विश्वात्म्यात विलीन झाल्या त्यांची आठवण म्हणून हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आदरणीय पंढरी दाऊद पाटील यांनी ठेवला. तथा श्री संतोष पंढरीनाथ पाटील, सौ शर्मिला जय हिंद भगत, सौ जोत्साना जनार्दन म्हात्रे, हे पाहुणे पाहुणे इष्ट मित्र सज्जन सखे मुली बाळी नातो पुतू या सर्वांना द्यावे तितके धन्यवाद. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी वाऱ्यासारखं माणसाचं जीवन सारखं 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 मुंबईमध्ये असं माणूस रिकामात नाही. सारखं 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 चार दोन वेळेस कीर्तनाला आलं मुंबई कॉ झोप होती मला पत्ताच नाही. मुंबईला झोप नसल्यासारखाच विषय कधी रोड असे फुल भरलेले भरलेलेच. आणि एवढ्या मोठ्या धावत्या युगात त्या मुंबईमध्ये एक संप्रदायाचे कार्यक्रम वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आदरणीय पंढरीनाथराव पाटील यांनी केला. पुन्हा आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना द्यावे तितके धन्यवाद. सतत सतत तारखेसाठी संपर्क करत राजपेरे बाळासाहेब आले पुणेकर आहेत ते मुळशी तालुक्यातले. त्यांच्या परिसरात फार गोड नैसर्गिक रम्य वातावरण आहे महाराज संतोष बुवा तिकडे जा फारच फार गोड वातावरण नैसर्गिक आहे इतकी होती त्यांच्या परिसरात. त्यांनाही धन्यवाद. पवार असतील त्यांनाही धन्यवाद. पांजाळ आल्या आल्या सर्व साहेबांकडं कामाला असलेले तू पाळू यांनी फार सोय केली विचारांनी त्यालाही धन्यवाद. उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व विद्यमान रथी महारथी श्रीमंत एक एकाऊन बळी असणारे सर्वांना प्रणाम करतो आणि शेवेला पूर्ण विराम.